इगतपुरी ते कसारा दरम्यान रेल्वे मार्गावर सात दरड कोसळल्यानं त्याचा परिणाम आता वाहतुकीवर झालाय रस्त्यावर वाहनांच्या लांबलंचं क्रांगा लागल्याचं चित्र आहे मात्र यात सर्वात जास्त धोका तो म्हणजे रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा आहे रेल्वे मार्गावरील डोंगर दरडीच्या रूपाने कोसळू लागल्याचं झी चोवीस तासच्या लक्षात आलंय याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी चोवीस तासवरती आपण पाहू शकतो दरडीमुळे वाहतुकीला मोठा फटका बसला मात्र त्यापेक्षा अधिक गंभीर स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे झी चोवीस तास हे लक्षात आलंय याचा एक्सक्ल्युझिव्ह आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी मी बसलो आहे ते मुंबई नाशिक दरम्यान असलेल्या महत्वपूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे मार्गावर हा परिसर आहे कसारा घाटातला आणि या ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे पूर्ण रेल्वे मार्ग हा बंद झाला आहे जवळजवळ चोवीस तास सुरू होणार नाही जवळजवळ सात ते आठ ठिकाणी या दरडी कोसळल्या आहेत मात्र यापेक्षा सर्वात मोठा धोका मध्य रेल्वेच्या मार्गाला आहे तो म्हणजे मध्य रेल्वेचा मार्गच कोसळण्याचा आपण बघू शकतोय की या मार्गावर म्हणजे हा अपचा मार्ग आहे इकडून मुंबईकडे ट्रेन जातात शेकडो गाड्या शेकडो प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत असतात आणि आपण बघू शकतोय की याच्या बाजूलाच पूर्णपणे असलेला जो खालचा डोंगर आहे ज्यावर हा रेल्वे मार्ग वसलेला आहे हा पूर्णपणे या दरीमध्ये कोसळण्यास सुरुवात झालेली आहे आजूबाजूला असलेल्या ज्या काही केबल्स होत्या त्या केबल, केबल सुद्धा या ठिकाणी तुटलेल्या आहेत रेल्वेने यापूर्वी पिशव्या बांधून त्याला भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो सुद्धा या ठिकाणी भक्कम झालेला दिसत नाही आणि पूर्ण रेल्वे मार्गाच्या खालचा जो बेस आहे तो या ठिकाणी ढासळताना दिसतोय परिणामी रेल्वे कधीही पूर्णपणे या दरीमध्ये कोसळू शकते गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर या समोरच्या रेल्वे मार्गावरून एक ट्रेन अपघातग्रस्त झाली होती आणि या रेल्वे मार्गावरच थांबली होती त्या पुलावर थांबली होती जर तो त्या ठिकाणी अजून मोठा अपघात झाला असता तर रेल्वे त्या याच दरीमध्ये कोसळली असती त्यामुळे ब्रिटिशांनी तयार केलेला हा मार्ग अद्यापही भक्कम करण्यामध्ये अप यश हे जे आहे हे रेल्वे प्रशासनाला अद्याप आलेलं नाही जर हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात आलं नाही तर येत्या काळामध्ये एक मोठा धोका पुन्हा निर्माण होऊ शकतो व्हिडिओ बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक मराठ्यांची तळपती म्हणजे मध्ये मदत करायला सुरुवात झाली घरांमध्ये अडकलेल्यांना नागरिकांना बोटीनं बाहेर काढण्यात येत आहे चिपळूणमध्ये हा हा पाहायला मिळतोय सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आहे बोटीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे चिपळूणच्या बहादूर शेख भागात मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेकांचं यामुळे नुकसान झालंय बहादूर शेख भागात पाच फुटापेक्षा जास्त पाणी आलंय पुराचा फटका दुकानांना बसतोय चिपळूणमध्ये तुफान पाऊस बरसतोय त्यामुळे इथल्या घरांमध्ये पाणी शिरलंय घर पाण्याखाली गेल्यानं प्रचंड नुकसान झाले अनेकांचे संसार उघड्यावर पडले कोकणात पावसाचा हाहाकार सुरू नंतर भीषण परिस्थिती उद्भवली आहे वसिष्ठी शिव नदीला पूर आलाय खेडमध्ये जगबुडी नदीला महापूर आलाय तर अनेक गाड्या पाण्यात बुडाल्यात अतिशय भयावह स्थिती या ठिकाणी उद्भवली आहे छत्रपतींचा विचार म्हणजे